नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 28 डिसेंबर सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर मधील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे। सोमवारी सकाळी प्राप्त तपासणी अहवालांमध्ये 19 तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 12 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्गाचा निदान झाले। यामुळे बाधितांची एकूण संख्या 82 इतकी झाली आहे। राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोरोना संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली। 1 जानेवारी 2022 रोजी पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त 31 जानेवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे अहमदनगर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे। याशिवाय अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासांसाठी वळवण्यात येणार आहे। स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार भाजपशी सलगी करत असल्याचा आरोप काँग्रेसने पुन्हा केला आहे। मंथन बैठकीत सत्ताधारी आमदार आपल्या कोणत्याही आरोपांची दखल घेत नसल्यामुळे उसळलेली संतापची लाट स्पष्टपणे दिसली। त्यातून महापालिका निवडणुकीत थेट भाजपाला आव्हान देण्याचा मनसुबा बैठकीच्या निमित्ताने जमलेल्या कार्यकर्त्यांनी केला। नुकत्याच पार पडलेल्या मनपा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून सेनेचे उमेदवार उभा होता। त्या उमेदवाराच्या पराभवावर शहर जिल्हा काँग्रेसने बैठकीतून मंथन केले। राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्याने काँग्रेस संतप्त आहे। या भावनांचा उद्रेक बैठकीत झाला। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, वेतन श्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।